काही जबाबदाऱ्या आपण आनंदानं पार पाडतो तर काही केवळ कर्तव्य म्हणून थकलेल्या आईवडिलांची जबाबदारी कर्तव्याची आणि व्यवहाराची न होता आनंदाची व्हावी असं प्रत्येकच मुलामुलीचं स्वप्न असतं पण आईवडिलांच्या तब्येतीसंदर्भात अचानक मोठा वैद्यकीय खर्च उद्भवला तर काय अशी भीती अनेकांच्या मनात असते या भीतीवर मात करत आपल्या यंग सिनियर्सचा वृद्धापकाळ सौख्याचा कसा करता येईल जाणून घेऊया या एपिसोडमधून फंडा म्युच्युअल फंडाचा पॉडकास्टच्या या फ्रेश एपिसोड मध्ये मनापासून स्वागत क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्म चे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत हॅलो भूषण हॅलो निरंजन हॅव अ यू एकदम फाईन मस्त ग्रेट भूषण मागच्या दोन एपिसोडमध्ये आपण रिटायरमेंट प्लॅनिंग आणि मुलांना फॉरेन रिटर्न करायचं असेल तर त्याचं अर्थ नियोजन कधीपासून करायचं याविषयी जाणून घेतला तर या एपिसोडमध्ये आपण डिपेंडंट पेरेंट्स अर्थात मुलांवर अवलंबून असलेल्या आईवडिलांचं नियोजन या महत्वाच्या विषयाला स्पर्श करणार आहोत काय सांगाल तुम्ही बेसिकली असं आहे की मुलगा साधारण चोवीस पंचवीस नंतर मुलगा असेल किंवा मुलगी असेल सर्विसला जायला सुरुवात करतात किंवा जॉबला जायला सुरुवात करतात असं जरी असेल आता हे सगळं करताना पुढे पॅरेंट्सची जबाबदारी आपल्यावर येणार कितपत येणार आहे हे समजून घेऊन त्या पद्धतीने त्या त्या पॅरेंटसाठीचं जर प्लॅनिंग आपण केलं आणि त्यांच्यासाठी अर्थनियोजन जर व्यवस्थित केलं तर पुढे भविष्यात ती जबाबदारी आपल्याला खूप मोठी वाटणार नाही ॲट दी सेम टाईम मग हे करताना त्यांना जर मंथली काही आपल्याला पैसे द्यायला लागणार असतील तर त्याचं प्लॅनिंग आपण व्यवस्थित कसं करू शकतोय आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून कसं करू शकतो आहे म्हणजे जेव्हा आपलं फॅमिली वाढणार आहे आपलं लग्न होणार आहे त्यानंतर आपल्यावर जबाबदारी येणार आहेत तर ह्याला जर पाच सात वर्षांचा कालावधी असेल तर त्यामध्ये जर आपण त्यांचं प्लॅनिंग व्यवस्थित करू शकलो त्यांच्यासाठी गुंतवणूक व्यवस्थित करू शकलो आणि मग त्यांना जर त्या पैशांचा उपभोग व्यवस्थित घेता आला तर नथिंग लाईक इट आणि आनंदाने ते जगू शकतील आपण आनंदाने जगू शकू अगदीच म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायला पाहिजे ते जाणून घेतलं पण काही कारणांमुळे अनफॉर्च्युनेटली जर आपल्या पालकांचं ते झालेलं नसेल रिटायरमेंट प्लॅनिंग त्यांनी त्या वयात काही कारणांना त्यांना शक्य झालं नसेल तर ती मुलं म्हणून जर आपली जबाबदारी असेल तर ते झोकून देऊन आपण करायला पाहिजे आणि नियोजनबद्धपणे केलं तर त्याचा प्रेशर येणार नाही नक्कीच निरंजन ह्याचं कारण असं आहे की आई वडील मुलांना शिक्षण देताना त्यांच्या सगळ्या आर्थिक जबाबदाऱ्या पेलवताना त्यांचे फारसे पगार नव्हते किंवा नाही आहेत मग त्या केसमध्ये ही मुलांची जबाबदारी आहे की त्यांनी पुढचं आर्थिक नियोजन आईवडिलांना लागणारा मासिक खर्च त्यांचा ओव्हरऑल एक्सपेंडिचर हे मुलांनी मॅनेज केलं पाहिजे आणि त्याकरताच त्यांनी जर सुरुवातीपासून ती जबाबदारी सांभाळली प्रथमत पहिला चेक मिळाल्यापासून ती जबाबदारी जर सांभाळली तर पाच सात दहा वर्षात आईवडिलांसाठीचा एक वेगळा कॉर्पस क्रिएट करता येऊ शकतो जेणेकरून भविष्यात त्यांना ती आर्थिक जबाबदारी मोठी वाटणार नाही अगदीच आता या संदर्भातला एक रिसेंट झालेला सर्वे आपण जाणून घेऊया हेल्पेज इंडिया या भारतातल्या आघाडीच्या एन जी ओनं नुकताच साठीच्या पुढच्या देशभरातल्या आठ हजार स्त्रियांचं सर्वेक्षण केलं या अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष म्हणजे यापैकी पंच्याहत्तर टक्के बायकांची कोणतीही आर्थिक बचत नव्हती किंवा पुढची तरतूद नव्हती अर्थसाक्षरतेचा अभाव हेच कारण असेल यामागे काय वाटतं तुम्हाला नक्कीच निरंजन अर्थसाक्षरतेचा अभाव हे कारण आहेच पण हे कारण जेव्हा आहे असं आपण म्हणतो तेव्हा या प्रत्येक स्त्रीने किंवा कुटुंबाने आर्थिक नियोजनासाठी कुठली पावलं उचललेली आहेत मुलांनी त्यांच्या पॅरेंट्ससाठी आईवडिलांसाठी आर्थिक नियोजन कसं केलेलं आहे तर ही सगळी कारणं शोधताना किंवा ह्याच्या मागचे निकष बघताना मुलांनी आईवडिलांसाठी किंवा आईवडिलांनी त्यांच्या स्वतःसाठी तरतुदी करताना आपण कुठलेही फिक्स्ड इन्स्ट्रुमेंटकडे गेलो आहे का जेणेकरून इन्फ्लेशनमुळे महागाईमुळे आपले रिटर्न्स हे कमी झालेले आहेत आपला तेवढा कॉर्पस जमा नाही आहे किंवा किंबहुना मुलांच्या सगळ्या शिक्षणांवर किंवा जबाबदाऱ्यांवर घरातल्या जबाबदाऱ्यांवर पैसे सगळे खर्च झालेले आहेत आणि आता मग कॉर्पस नाही आहे अशा वेळी रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही आणि म्हणूनच आर्थिक नियोजन हे सुरुवातीपासून महत्त्वाचं आहे आणि हेल्पेज इंडियाने हा सर्वे जो केलेला आहे हा नक्की खरा आहे स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील ज्यांनी आर्थिक नियोजनांवर भर दिला गेला पाहिजे मुलांनी त्यांच्या पॅरेंट्ससाठी आर्थिक नियोजन हे नक्की बघितलं गेलं पाहिजे अगदीच म्हणजे खरं तर सगळ्यात आयडियल परिस्थिती अशी आहे की मुलांनी आपल्या पायावर उभं राहावं आणि पालकही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावेत म्हणजे कोणाचाच कोणावर ताण हा येणार नाही आर्थिकदृष्ट्या पण तेच आहे की काही कारणांनी पालक स्वतःच्या निवृत्तीचं नियोजन त्यांनी केलं नसेल तर मुलांनी यासाठी कसा पुढाकार घ्यायला पाहिजे मागच्या उत्तरांमध्ये केलेला आहे खरं तर बेसिकली असं आहे की पूर्वी न्यूक्लिअर फॅमिली नव्हती एकत्र कुटुंब होतं आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या जबाबदाऱ्या आई वडिलांवर होत्या वडिलांना त्यांच्या भावांची शिक्षण असतील किंवा आईला तिच्या आई वडिलांकडचे जर काही जबाबदाऱ्या असतील तर ह्याच्यामध्ये ह्या जबाबदाऱ्या पेलवताना त्यांच्यावर आर्थिक ताण हा मोठा यायचा आणि त्यात पुढे त्यांचं कुटुंब मोठं होतं आहे मग मुलांची शिक्षणं करायची आहेत त्यांची लग्नाचं प्लॅनिंग करायचं आहे त्यांचं स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे सो हे सगळं करताना आर्थिक बोजा हा कायम पडत होता आणि त्यामुळेच ते त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग उत्तमरित्या करू शकत नव्हते किंवा त्यांच्याकडे एक मोठी रिटायरमेंट किटी जमा होत नव्हती जी पुंजी त्यांना आयुष्यात त्यांनी ऑलरेडी खर्च केलेली होती सो मग असं जर असेल तर ह्यात मुलांनी नक्की पुढाकार हा घेतला गेला पाहिजे मुलांनी पुढाकार घेताना त्यांचं म्हणजेच त्यांच्या पेरेंट्सचं आर्थिक नियोजन किंवा त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग याचं जर उत्तमरित्या नियोजन सुरुवातीपासून केलं त्यांना मिळणाऱ्या मुलांना मिळणाऱ्या बोनसेसमधून किंवा त्यांना रेग्युलर जी सॅलरी मिळते त्यातून काही पार्ट हा आईवडिलांसाठी जर नेटानं बाजूला काढला आणि तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष असं उत्तम जर त्याचं प्लॅनिंग वेगळं केलं तर एक चांगला कॉर्पस तयार होईल आईवडिलांना लागणारा मंथली मासिक खर्च हा त्या कॉर्पसमधून आईवडिलांसाठी मिळू शकेल आणि मग पुढे ती जबाबदारी मुलांवर मोठी राहणार नाही अशा पद्धतीने प्लॅनिंग हे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करता येऊ शकतं वेगवेगळे म्युच्युअल फंड आहेत जिथे सिस्टमॅटिक विथ्रॉल प्लॅन आय म्युच्युअल फंडचा मला इथे प्रकर्षाने उल्लेख करावा असा वाटेल की एस बी आय म्युच्युअल फंडकडे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन बंधन सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असा एक प्लॅनिंग आहे किंवा अशा पद्धतीचं प्रॉडक्ट त्यांनी डिझाईन केलं आहे की मुलांनी इन्व्हेस्टमेंट जरी स्वतःच्या नावाने के केली आणि महिन्याचं विथड्रॉल हे आईवडिलांना दिलं तर त्या आईवडिलांना महिन्याच्या गाठी ऑटोमॅटिकली त्या खात्यातून पैसे मिळत राहतील सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन बंधन सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून पैसे मिळत राहतील इन्व्हेस्टमेंट ही मुलांच्या नावाने राहील आणि दोन्ही गोष्टी प्रकर्षाने साध्य होतील वा ही खऱ्या अर्थाने विनविन सिच्युएशन आहे आणि तुम्ही या प्रॉडक्टचा उल्लेख केला हे खूप चांगलं आहे कारण श्रोत्यांनाही कळेल आणि आपण याच्याविषयी अजून जाणूनच घेणार आहोत आता मला सांगा की मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्सवर आपण याआधी एक स्वतंत्र एपिसोड केलेलाच आहे पण साठी ओलांडलेल्या आपल्या आईवडिलांचा मेडिक्लेम नसेल तर मुलांनी काय करायला हवं प्रथमतः हे समजून घेणं अपेक्षित आहे की साठी ओलांडलेले आई वडील आहेत तर त्यांना मेडिक्लेम मिळणार आहे की नाही मिळणार आहे कंपन्यांच्या माध्यमातून मेडिक्लेम हा मिळू शकतो कारण तो ग्रुप मेडिक्लेमच्या अंडर येतो जरी आईवडिलांना काही आजार असतील तरी कंपनी पूर्ण कॉर्पोरेट म्हणून इन्शुरन्स बघते आणि तो कॉर्पोरेट म्हणून दोन हजार एम्प्लॉई पाच हजार एम्प्लॉई इन्क्लुडिंग देअर फॅमिली असा इन्शुरन्स मिळत असतो त्यामुळे पॅरेंट्सला इन्शुरन्स मिळायला हरकत नाही पण जर कंपन्यांनी अशा केसमध्ये जर नाही सांगितलं आहे कारण पॅरेंट्सला ऑलरेडी काही आजार हे जडले गेलेले आहेत आणि त्यामुळे जर कॉर्पोरेट इन्शुरन्स द्यायला तयार नसेल किंवा कॉर्पोरेट थ्रू ज्या इन्शुरन्स कंपन्या अप्रोच झाल्यात त्या जर इन्शुरन्स द्यायला तयार नसतील तर वेगळा एक हेल्थ इन्शुरन्सचा वेगळा कॉर्पस पॅरेंट्ससाठी मुलांनी जमा करायला हवा जेणेकरून जर मोठे खर्च आले अचानक जर मोठे खर्च आले तर ते खर्च भागवता येतील आणि तो खर्च भागवतानाच आईवडिलांची प्रकृती ही सांभाळता येईल कारण हॉस्पिटलचे खर्च हे मोठे आहेत आणि ते खर्च मेडिक्लेमद्वारे आपल्याला भागवता येतील असं नाही किंबहुना जर तो मेडिक्लेम रिजेक्ट झाला तर आपल्याकडे तेवढा वेगळा कॉर्पस असावा कारण मेडिक्लेम काढला म्हणजे क्लेम होतोच असं नाही तर आपल्याला पैसे हे लागू शकतात आणि म्हणून त्याचं प्लॅनिंग हे गरजेचं आहे या उत्तरात तुम्ही दोन तीन खूप महत्वाचे मुद्दे हायलाईट केलेत त्यातला पहिला म्हणजे जर पालकांचं वय साठीच्या पुढचं असेल तर त्यांचा मेडिक्लेम होणार आहे का नाही हे आधी तपासून बघायला पाहिजे तसंच केवळ मेडिक्लेम मिळतोय म्हणून घेण्यापेक्षा त्यातल्या प्रोव्हिजन्स काय आहेत अटी शर्ती काय आहेत हे पण बघितलं पाहिजे तरच गरजेला तो उपयोगी पडणार आहे का नाही हे कळू शकतं नक्कीच निरंजन कारण परत त्यातलं गणित असं आहे की मेडिक्लेम घेतला इथपर्यंत ठीक आहे पण तो किती रकमेचा आहे म्हणजे त्याचं सम ॲश्युअर्ड किती आहे समजा तो दहा लाखांचा असेल आणि अचानकपणे पंधरा लाख रुपये हॉस्पिटलसाठी जर खर्च होणार असतील तर साधारण साडेआठ नऊ लाख रुपये मेडिक्लेम कंपनी ही देऊ शकेल इन दॅट सम एश्युअर्ड म्हणजे समएश्युअर्ड दहा लाखांची आहे आणि साडेआठ नऊ लाख रुपये क्लेम हा सेटल करू शकेल राहिलेली रक्कम ही मात्र खिशातून भरायला लागेल आणि म्हणूनच जर प्लॅनिंग व्यवस्थित असेल आईवडिलांसाठीचा कॉर्पस जर व्यवस्थित वेगळा काढून ठेवलेला असेल टप्प्याटप्प्याने जर ती गुंतवणूक केलेली असेल तर परत तो बोजा मोठा पडणार नाही किंवा आपल्या फायनान्शियल गोलमधून मुलांना ते पैसे काढून द्यायला लागणार नाहीत अगदीच बऱ्याचदा असंही होतं उतार वयात एस्पेशली म्हणजे आता आपण हे म्हणतोय हा मुद्दा बरोबर आहे की साठीच्या पुढे मेडिक्लेम मिळतोय का नाही हे तपासायला पाहिजे पण समजा पन्नास ते साठ या दरम्यान जर पालक आहेत तर त्याचा हप्ताही खूप असतो त्या मेडिक्लेम पॉलिसीजचा म्हणून तो टाळण्याकडे अनेक अनेकदा मुलांचा किंवा आईवडिलांचाही कल असतो तर अशा वेळेला काय सल्ला द्याल तुम्ही तीस ते पन्नास हजार रुपये हप्ता जर असेल तर हे टाळण्याकडे मुलांचा किंवा आईवडिलांचा कल असतो हे नक्की आहे पण आपण त्या हप्त्याकडे न बघता आपण क्लेम म्हणजे इन्शुरन्स कव्हरेज किती घेतलेलं आहे आणि त्यातून आपल्याला काय क्लेम मिळणार त्या शर्ती अटी काय आहेत मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे समजून घेऊन जर ती पॉलिसी कंटिन्यू केली तर उद्या जर मोठा खर्च आला मी परत परत तेच सांगतोय कारण मेडिक्लेमसाठी म्हणजे हेल्थसाठी काय खर्च येणार आहे आणि त्याच्यासाठी आपली पॉलिसी किती आहे मेडिक्लेमची पॉलिसी किती आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे कारण अगदी साधं उदाहरण जर घ्यायचं झाल्यास की दहा वर्षांपूर्वी नीरिप्लेसमेंटला साधारण पन्नास हजार लाखभर रुपये लागत होते आणि आज तोच खर्च तीन लाख पाच लाख सात लाखांच्या घरात आहे तर हे कॉस्ट ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढती आहे आणि म्हणूनच मला त्या पद्धतीने मेडिक्लेम माझा असणं आणि त्याचा हप्ता वेळेवर रेग्युलरली भरत राहणं हे संयुक्तिक आहे गरजेचं आहे म्हणजे मग माझ्या बाकीच्या फायनान्शियल गोल्सवर त्याचा कुठेही इम्पॅक्ट होणार नाही आता आम्हाला थोडंसं एका उदाहरणाने समजून सांगा म्हणजे समजा मुलगा पस्तीशीचा आहे आणि त्याचे आईवडील साठीच आहेत आणि असं आपण गृहित धरू की आई वडिलांचं कोणतंही स्वतःचं असं रिटायरमेंट प्लॅनिंग नाही तर अशा वेळी पुढच्या दहा वर्षांचा विचार करत आई वडिलांसाठी आर्थिक तजवीज म्हणून एसआयपी सुरू करत त्या मुलांनी इन्व्हेस्टमेंट करावी का। आई वडिलांची कुठलीही आर्थिक तजवीज नाही असं आपण बोलतोय आई वडील हे साठीचे आहेत मग त्यांना दर महिन्याला मासिक हा खर्च लागणार आहे आणि मुलगा पस्तीशीत आहेत म्हणून आपण गेल्या प्रत्येक प्रश्नात हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की मुलाला पहिली सॅलरी आली की त्यातला काही पार्ट त्यांनी आईवडिलांची तजबीज करण्यासाठी घालवायचं आहे म्हणजे जेव्हा मुलगा पस्तीसीचा आहे आणि आईवडील साठीच आहेत तेव्हा दहा वर्षांपूर्वी आईवडील पन्नासीचे होते आणि मुलगा पंचवीसीचा होता सो म्हणून तेव्हापासून जर त्यांनी ते प्लॅनिंग केलं त्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर त्याच्या पस्तीशीत आईवडलांसाठी एक वेगळा मोठा कॉर्पस तयार होईल आणि त्यातून दर महिन्याला त्यांना मासिक पैसे मिळू शकतील आणि त्यातून त्यांचा खर्च ते भागवू शकतील आता जर असं आपल्याला समजून घ्यायचं आहे की मुलगा आत्ता पस्तीशीचा आहे आणि आईवडीलसाठीचे आहेत तर अशा केसमध्ये आपल्याला एसआयपी संयुक्तिक होण्यापेक्षा आपल्याला लमसम इन्व्हेस्टमेंट ही संयुक्तिक ठरेल जेणेकरून ती लमसम गुंतवणूक करून म्हणजे ती दहा लाख वीस लाख पन्नास लाख जशी गरज असेल त्या पद्धतीने गुंतवणूक करून त्यातून जर मासिक पैसे आईबाबांना दिलेत तर त्यांचे मासिक खर्च ते भागवू शकतील ॲट दी सेम टाईम ती इन्व्हेस्टमेंट जर लॉंगर ड्युरेशनला राहिली म्हणजे आपल्याला माहिती नाही की कुठली व्यक्ती किती काळ जगणार आहे पण असं समजूयात की वीस वर्ष पुढचे आईवडील आपले असणार आहेत तर त्यांना वीस वर्ष पुढचे जर पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये मासिक महिन्याला हवे असतील तर साधारण तीस ते पस्तीस लाखांची गुंतवणूक ही जर केली तर ती ते मा मासिक पैसे त्यांना मिळू शकतील आणि त्याचबरोबर तो काळ लोटल्यानंतर त्या पैशांची वाढ ही देखील झालेली असेल कारण आपण हे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करतोय म्युच्युअल फंडची गुंतवणूक ही कॅपिटल मार्केटमध्ये जर झाली तर त्या आपल्या ओरिजिनल कॅपिटलमध्ये देखील वाढ होण्यास मदत होऊ शकेल आणि काळानुरूप त्यांना जेव्हा जेव्हा पैसे लागतील तेव्हा तेव्हा जर मंथली पैसे त्यांना मिळत असतील ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना जर मध्ये पन्नास हजार एक लाख दोन लाख रुपये लागले तर ते देखील त्यांना या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मिळू शकतात आणि म्हणूनच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन ही जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजून घेऊन आईवडिलांसाठी जर त्याचा आपण वापर केलात तर आपल्याला आणि आईवडिलांना दोघांनाही त्याचा फायदा हा घेता येऊ शकतो म्हणजे ये लमसम इन्व्हेस्टमेंटचेही कसे फायदे होऊ शकतात हे तुम्ही अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलात आणि मलाही अगदी ते अगदीच पटतंय कारण आत्ताची आकडेवारी जरी आपण बघितली सेन्सेक्सची तर माझ्या मते दोन हजार तेरा चौदाला सेन्सेक्स हा साधारण तीस पस्तीस हजाराच्या पॉईंटच्या घरात होता की जो आज साठ हजाराच्या पुढे गेलेला आहे हे म्हणजे दुपटीने झालेली वाढ आपण बघतो गेल्या आठ वर्षात नक्कीच निरंजन दुपटीने वाढ झालेली आहे आणि भारतीय इकॉनॉमीचा विचार करता जर सहा सात टक्के आपण वार्षिक इन्फ्लेशन असं जर पकडलं आणि तेवढीच जर ग्रोथ म्हणजे जगात आपण आज एकमेव देश आहोत की जो सहा ते साठ टक्क्यांनी ॲव्हरेज वार्षिक ग्रो होत आहोत तर ह्या दोघांना जर मी एकत्र केलं तर साधारण तेरा ते चौदा टक्क्यांचा रिटर्न हा इन्व्हेस्टमेंटला मिळायला नक्की हरकत नाही येस मुलांवर आपला भार नको असा विचार करत बरेच आई वडील आपल्या आरोग्याच्या समस्या दुखणी खुपणी सांगतच नाहीत त्यामुळे पुढे जाऊन परिस्थिती गंभीर होऊ शकते दुसरीकडे मुलंही त्यांच्या त्यांच्या व्यापात अतिशय व्यस्त असतात अशा वेळी सुवर्णमध्ये कसा बरं साधता येईल इथे आपण कुटुंबाचा जेव्हा विचार करतोय तेव्हा आपण आपले आई वडील आपलं संपूर्ण कुटुंब यांची ऑनगोइंग बेसिसवर एकमेकांनी चौकशी करणं गरजेचं आहे आणि तर प्रत्येकाच्या तब्येतीविषयी किंवा प्रत्येकाच्या फायनान्सेसविषयी लागणाऱ्या पैशांविषयी त्या असणाऱ्या तजबीजविषयी माहितीही असू शकते आणि म्हणूनच कायम माझा हा सल्ला राहील की एकत्र या एकत्र गोष्टी समजून घ्या म्हणून आपण मागच्या ॲपिसोडमध्ये सुद्धा पूर्ण फॅमिलीने एकत्र येऊन फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं पाहिजे ह्याविषयी जाणून घेतलं होतं तर तो ॲपिसोड नक्की सगळ्यांनी ऐकावा आणि आता ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मला सांगावं असं वाटेल की कि परिस्थिती किती गंभीर असली आणि आली तरी सुवर्णमध्ये हा साधता येऊ शकतो याचं कारण आर्थिक नियोजन आहे जर मी आर्थिक नियोजन हे व्यवस्थित केलेलं असेल माझ्यासाठी असेल माझ्या कुटुंबासाठी असेल माझ्या आईवडिलांसाठी असेल मला फारसा अडचणींचा सामना करायला लागणार नाही आणि ते आर्थिक नियोजन माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या माझ्या आईवडिलांच्या नक्की कामी येऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही परत परत सांगतोय की आर्थिक नियोजन हे करताना कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला सहभागी करून घ्या हाच त्यातला सुवर्ण मध्य आहे वा तुम्ही अतिशय उत्तमरित्या भूषण एक्सप्लेन केलेलं आहे की गुंतवणूक ही फक्त पैशांची आणि आर्थिक नियोजनाची नाही करायची आहे तर ती नात्यांचीही करायची आहे आणि नात्यांना पुरेसा वेळ द्यायचा आहे आपल्याला नक्कीच निरंजन जर तो वेळ दिला नाही तर नातीही कायम टॉसवर असतात नुसती नातीच टॉसवर राहत नाहीत तर माणूस मध्ये येतो मग छोटी बीपीची गोळी लागते डायबेटीस होतो आणि अडचणी वाढत जातात आणि मोठ्या खर्चाला सामोरं जावं लागतं अगदी खरंय आई वडिलांची तब्येत आत्ता ठणठणीत असली तरी पुढे जाऊन डे केअर सारख्या सेवांची मदत ही लागू शकते असं गृहित धरलं तर नेमकी किती तजवीज ही मुलांनी करायला हवी निरंजन आईबाबांची तब्येत आत्ता ठणठणीत आहे भविष्यात काय असू शकेल ह्याची गॅरंटी नाही कारण आयुष्य बदलत आहेत गोष्टी बदलत आहेत स्ट्रेस वाढतायत सो त्यामुळे कदाचित तब्येतीवर परिणाम होऊ शकतो आणि मोठ्या खर्चाला सामोरं जावं लागू शकतं हे नक्की खरं आहे पण मग आता ह्या सगळ्या गोष्टी करताना अशीही घटना घडू शकते की आईबाबांना आपल्याला कुठल्या तरी डे केअर सेंटरमध्ये ठेवायला लागू शकतं आणि त्याचा खर्च हा मोठा आहे म्हणजे पुण्यातल्या अशा डे केअर संस्थेचा जर विचार केलात तर आम्ही बघितलं की तीस हजार रुपये महिना पन्नास हजार रुपये महिना एक लाख रुपये महिना असा देखील खर्च करावा लागतो कारण आईवडिलांच्या असणाऱ्या तब्येतीच्या अडचणी जिथे आपण त्यात लक्ष घालू शकत नाही किंवा तेवढा वेळ आपण देऊ शकत नाहीत मग त्या केसमध्ये आपल्याला पैसे मोजण्याशिवाय पर्याय राहत नाहीत कारण शेवटी आपले आईवडील आहेत त्यांना सांभाळणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे परंतु जर आपण शारीरिक आणि मानसिक वेळ देऊ शकत नसू तर त्यावेळी आपल्याला अशा डे केअर संस्थांची मदत ही घ्यावी लागते आणि ह्या डे केअर संस्थांची मदत घेताना हा खर्च खूप मोठा आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा आर्थिक नियोजन त्याच्यासाठी गरजेचं आहे अगदी खरं आहे म्हणजे आता आपण नियोजनाबद्दल बोलतोय आर्थिक नियोजनाबद्दल पण त्याचबरोबर शारीरिक स्वास्थ्य इतकंच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहणं गरजेचं आहे म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आई वडिलांचं नियोजन त्यांचे नोकरी व्यवसाय आणि बाकी व्याप असतात तोपर्यंत ते परफेक्ट दिवसाचं नियोजन असतं पण एकदा रिटायरमेंट आली की वेगवेगळ्या कारणांनी नैराश्य येऊ शकतं कारण करायलाच काही नाही असं होतं तर या दृष्टीने मुलांनी आई वडिलांची कशी काळजी घेतली पाहिजे आणि त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे अतिशय निवडून असा प्रश्न तुम्ही हा काढलेला आहे म्हणजे सांगायला आवडेल की बाबा आई वडिलांनी एक तर स्वतःचं प्लॅनिंग करायचंय जर ते शक्य झालेलं नाही वेगवेगळ्या कारणांमुळे तर मुलांनी नक्की या गोष्टीची काळजी घ्यायची आहे कारण मुलगा त्याची मिसेस त्या मुलांची मुलं म्हणजे आई आईवडिलांची नात नातवंड यांनीच फक्त फिरण्याचं प्लॅनिंग करायचं आहे का तर तसं आई नाही आईबाबांच्याही फिरण्याचं प्लॅनिंग वर्षातून एकदा दोनदा व्हावं जेणेकरून त्यांनाही त्यांचा आयुष्याचा आनंद हा घेता येईल तो आबाधित ठेवता येईल ज्याने त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह होत राहील मानसिक हेल्थ आणि शारीरिक हेल्थ या दोन्ही गोष्टी इम्प्रूव्ह होत राहतील सो फक्त स्वतः क्लासेस न लावता फक्त स्वतः न फिरता आईवडिलांसाठीचं नियोजन आईवडिलांच्या ट्रिप आईवडिलांना लागणारं शारीरिक स्वास्थ्य जे योगा किंवा इतर कुठल्याही गोष्टींमधून मिळू शकतं अशा सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग हे गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आर्थिक नियोजन याचं जर प्लॅनिंग मी केलं मग ते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून असेल किंवा मा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून असेल ही दोन्ही माध्यमं मा योग्य आहेत ज्याला ज्या पद्धतीने शक्य आहे जा त्या पद्धतीने आर्थिक नियोजन तजबीज आईवडिलांसाठी आणि कुटुंबासाठी रेग्युलरली करत राहिलं तर आई वडील हे अडचण आपल्याला भासणार नाहीत किंबहुना त्यांचा कुठलाही मोठा खर्च आपण अशा प्लॅनिंगमधून भागवू शकतो आणि ती मानसिक आणि आर्थिक दोन्ही अँगलने व्हेरी वेल एक्सप्लेन्ड well भूषण शेवटचा आणि अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न ज्येष्ठांचं आर्थिक नियोजन या विषयावर क्रिसेंटतर्फे कोणकोणत्या स्वरूपाच्या सेवा या पुरवल्या जातात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आर्थिक नियोजनावर वेगवेगळे वेग कार्यशाळा वेगवेगळ्या वेग कार्यशाळा भरवते हो जी रिटायरमेंट प्लॅनिंगवर वेगळी कार्यशाळा भरवते मग ज्याच्यात आईवडिलांचं रिटायरमेंट प्लॅनिंग याच्यावर मी मोठमोठे कार्यक्रम केलेले आहेत आणि मला या विषयाबद्दल सांगायला कायम आवडतं याच्यात मी पॅरेंट्सला एक सल्ला देऊ इच्छितो की बाबा आपण जेव्हा रिटायर होतोय तेव्हा आपल्याला जी रिटायरमेंट किटी मिळणार आहे ती सगळी उचलून कृपया मुलासाठी फ्लॅट घेतला आहे त्याच्या व्यवसायाला ते पैसे दिलेत त्याच्या शिक्षणाला सगळे पैसे मोजले गेलेत आणि आपण पूर्ण खाली झालेलो आहोत असं करू नका एक दोन असं करण्याची वेळ आली तर इन्शुअर करा की मुलगा किंवा मुलगी आपल्यासाठी वेगळा कॉर्पस पुढच्या येणाऱ्या पाच सात दहा वर्षांच्या कालावधीत बिल्ड करते जेणेकरून आपलं आयुष्य हे ज्या काळापर्यंत शिल्लक असेल कारण कोणाचं आयुष्य किती आहे हे परत कोणाला माहिती नाही आहे पण आपण जर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद वर्षांपर्यंत जगणार असू तर पुढची वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष लागणारा पैसा हा मासिक आपल्याला मिळू शकेल मुलगा आपलं कुटुंब म्हणून आपलं सगळं आर्थिक स्वातंत्र्य हे सांभाळू शकेल आणि मग आपलं प्लॅनिंग हे उत्तम राहील या सगळ्या सेवा क्रिसंटच्या माध्यमातून पुरवल्या जातात मग ज्येष्ठांनी त्यांची गुंतवणूक मिळालेल्या कॉर्पसमधून जर लमसम फॉर्ममध्ये केली आणि दर महिन्याला जर विड्रॉल घेतलं तर त्यांना सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे ते मासिक पैसे मिळू शकतील आणि त्यांचं आर्थिक नियोजन हे उत्तम असू शकेल जर मुलांनी किंवा मुलींनी त्यांच्या आईवडिलांसाठी प्रयोजन केलं एस आय पीच्या माध्यमातून प्रयोजन केलं पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष ती गुंतवणूक कायम ठेवली तर त्यांना विड्रॉल त्यांच्या आईबाबांना कायम देता येईल त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करता येईल मगाशी मी जे सांगितलं की बंधन एस डब्ल्यू पी जे एस बी आयचं प्रॉडक्ट आहे एस बी आय म्युच्युअल फंडचं प्रॉडक्ट आहे याचा इथे नक्की प्रकर्षाने विचार करता येईल की जिथे इन्व्हेस्टमेंट ही मुलांच्याच नावाने राहतेय पण विथड्रॉल हे आईबाबांना दर महिन्याला त्यांच्या खात्यात मिळतंय सो दोघांचंही फायनान्शियल प्लॅनिंग हे अबाधित राहतंय आणि दोघांनाही त्याचा बेनिफिट हा घेता येतो आहे जर आईबाबांकडे स्वतःचा कॉर्पस असेल तर माझं कायम सांगणं आहे की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करा लमसम गुंतवणूक करा आपल्या पैशाचा पुरेपूर आनंद हा आपण घ्या वा म्हणजे नात्यांपेक्षा पैसा हा मोठा नाहीये पण तरीही रिटायरमेंट नंतर पुढच्या वीस पंचवीस तीस वर्षांचा विचार हा प्रत्येक जोडप्याने किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी हा करायला हवा आणि त्या दृष्टीने ते नियोजन केलं तर पैसा कधीही कमी पडणार नाही उलट तो वाढतच राहील आणि पैसा हा नात्यांच्या आड येणार नाही नक्कीच ना निरंजन कारण जेव्हा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे इन्व्हेस्टमेंट करा असं आम्ही सांगतो जर मला इथे एक दोन एक्झाम्पल द्यायला आवडतील की साधारण दोन हजार तीन साली क्रिसंटच्या माध्यमातून एका लेडीजने दहा लाख रुपये लमसम गुंतवले होते त्या लेडीजची रिक्वायरमेंट होती की मला महिन्याला मासिक काही पैसे मिळाले पाहिजेत कारण मिस्टर नुकतेच गेलेले होते दोन मुलांची जबाबदारी होती सो आम्ही त्यांना फेब्रुवारी दोन हजार तीनपासून आत्तापर्यंत दहा हजार रुपये महिन्याचं विड्रॉल हे पुरवलेलं आहे ज्या फंडात आम्ही गुंतवणूक घेतली होती तिथे दहा लाख रुपये आम्ही एकदाच वन टाईम इन्व्हेस्टमेंट घेतलेली होती आणि हे दहा लाख रुपये आज तागायत अविरत त्यांना मिळत आहेत साधारण चोवीस लाख सत्तर हजार रुपयांचं विड्रॉल त्यांचं झालेलं आहे आणि आज मी तिला पाच कोटी छत्तीस लाख रुपयांची रक्कम ही शिल्लक आहे म्हणजेच इथे मगाशी मी जे सांगितलं की त्या लेडीजने स्वतःच्या पैशाचा आनंद हा व्यवस्थित घेतला स्वतःला लागणारं विड्रॉल मासिक विड्रॉल हे तिला रेग्युलरली मिळत राहिलं आहे आणि एक आज चांगला कॉर्पस जमा झालेला आहे जो कदाचित त्यांच्या नेक्स्ट पिढीला कामाला येऊ शकतो वा म्हणजे कंपाऊंडिंग इंटरेस्ट की महती किंवा त्याचं किती महत्व आहे हे तुम्ही या उदाहरणातून अगदी अचूकपणे सांगितलेलं आहे सो कंपाऊंडिंग हे so, जसं जगात सात वंडर आहेत तर जगातलं हे आठवं वंडर आहे, आहे असं आम्हाला कायम वाटतं सो इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म ठेवली तर आपल्याला त्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्या पैशांद्वारे व्यवस्थित आनंद घेता येतो आणि पुढच्या जनरेशनला नेक्स्ट पिढीला तो पैसा लागणार असेल किंवा नसेल त्याचं उत्तम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करता येऊ शकतं थँक्यू सो मच भूषण श्रोते हो संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानी संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फायव्ह डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू फाईव्ह फाईव्ह थ्री थ्री याशिवाय तुम्ही डब्ल्यू 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 डॉट डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा बाकी हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास ख्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी आत्ता आपण ऐकलात भूषणवाणी आणि निरंजन मेडेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची दोन हजार तेवीसची प्रस्तुती आहे